आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. हातकणंगले तालुक्यातील कुंभोस येथे तहसीलदार कार्यालय निवडणूक विभाग यांच्या वतीने मतदार जनजागृती व मतदार यंत्र सत्यता पडताळून पाहण्यासाठी ईव्हीएम व्ही पॅट प्रात्यक्षिक कुंभोस तालुका हातकणंगले येथे घेण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात निवडणूक आयोगाकडून मतदान यंत्र तपासणी, मतदान यंत्र जागृती व माहिती शिबिराचं आयोजन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मतदारांच्या वोटिंग मशीनच्या बाबत जनजागृती व्हावी, खोट्या अफवांच्या पासून त्यांनी दूर राहावं. त्याचप्रमाणे मतदारांनी आपण दिलेल्या उमेदवारालाच मतदान झाले का याचे प्रात्यक्ष व मशीनद्वारे लोकांच्या मध्ये दाखवण्यात आले. गाव कामगार तलाठी महेश नागरगोजे, सरपंच सौ सरिता परेट, ग्रामसेवक आर सी पाटील, उपसरपंच विपुल चौगुले, महात्मा गांधी तंटामुक्तीचे अध्यक्ष अजित गोपुगडे, ग्रामपंचायत सदस्य गोलगुंडा पाटील, अभिजित जाधव, बाळासाहेब भोकरे, अनिल कोरे, सुकुमार पाटील, बाळासाहेब डोणे, रामराव भोसले, नंदकुमार माळी आदींच्या उपस्थितीमध्ये हे मतदान यंत्राचे प्रात्यक्षिक झाले. शकील सुतार उदय पवार यांनी यावेळी स्वागत केलं. कुंभोजहून नवा महाराष्ट्र न्यूजसाठी विनोद शिंगे.